नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द अभ्युदय अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपण आजपासून सेकंड सेशन स्टार्ट करतोय नवीन सिरीज स्टार्ट करतोय आणि ते असेल वीकली मॅप सेशन याचं असणारं पहिलं सेशन याच्यामध्ये असेल म्हणजेच याच्यामध्ये काय घेणार आहे आपण तर आठवड्यातील असणाऱ्या ज्या चालू घडामोडी आहेत का ज्या नकाशाच्या माध्यमातून बघणं खूप गरजेचे असतील ज्या आपल्याला यूपीएससी मध्ये असेल एमपीएससी मध्ये असेल इव्हन असं म्हणू आपण की ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या परीक्षांमध्ये असेल मग पूर्व परीक्षा असेल मुख्य परीक्षा असेल या कोणत्याही परीक्षा मध्ये आपल्याला या विसंबून असणारे बरेचसे प्रश्न विचारले जातात त्याचे ठिकाणं विचारले जातात म्हणून आपल्याला काय करायचं या असणाऱ्या सेशन कडे योग्य पद्धतीने आणि व्यवस्थित बघण्याचं काम करायचं आहे कारण याच्यावरती आपल्याला इझिली दोन ते तीन मार्कांचे असणारे जे उत्तर आहेत का ते आपल्याला जमू शकतात का बऱ्याच वेळा होतं कसं माहितीये का की आपण वर्ल्ड मॅपचा रेफरन्स थोडस नजर चुकीनं इव्हनली सिरियसली न बघितल्यामुळं आपले हातचे मार्क निघून जातात जसं आता आपण बघतो की आपल्या असणाऱ्या भारतामध्ये आपण चित्ते आणले कुठला आणले आफ्रिकेतून चित्ते आणले मग आफ्रिकेतून चित्ते आणत असताना आपण काय केलं नाम्बिबिया देशाचा रेफरन्स घेतला आणि तिथून आपण चित्ते कुठं आणले आपल्या असणाऱ्या कानो राष्ट्रीय अभयारण्यामध्ये हा मुद्दा ह्याच्यामध्ये आणण्यात आला आणि इथं काय करण्यात आलं तो भारतामध्ये त्याला स्थान देण्यात आला मग या अभयारण्यामध्ये स्थान देता दे असताना लोकेशन जर आपल्याला कळालं की बाबा हा जो असणारा नामबिबियाचा जो रेफरन्स आहे का तिथून आपण येतो इंडियामध्ये ते लोकेशन कळाले तर त्याच्या कनेक्टेड असणारा समजा समुद्र विचारला तर आपल्याला सांगता येऊ बाबा तो साऊथ अटलांटिक ओशन आहे इव्हनली जेव्हा आपण आपल्या भारताचा मदागास्कर या देशासोबतचे कोलॅबरेशन वाढतात तेव्हा एक्झॅक्टली लोकेशन कळतं ना हा कुठे बाबा तर इंडियन ओशन लोकेशनच्या अंतर्गत आपल्याला दिसतोय आपल्याला सोबतच रिसेंटली एक न्यूज खूप मोठ्या पद्धतीनं गाजली होती ती म्हणजे सोलोमन आयलंडची कारण या सोलोमोन आयलंडवरती आपल्याला कोणाचं कंट्रोल दिसतं त्या ठिकाणी तर या असणाऱ्या चायनाचं कंट्रोल या सोलो म्हणून दिसतं जेणेकरून तो, तो काय करतोय प्रेशर करण्याचा प्रयत्न करतोय तो ऑस्ट्रेलियावरती मग अशा कंडिशनमध्ये चायनाचा जर बघितला की आपण बऱ्याच वेळा साऊथ चायना सीचं नाव ऐकतो साऊथ चायना सी मध्ये चायनाचं चा वर्चस्व वाढत असताना आपण या आशियान दहा देशांचा रेफरन्स बघत असतो मग या आशियान मधल्या असणाऱ्या देशांसोबत आता रिसेंटली आपले असणारे व्हाईस प्रेसिडेंट या ठिकाणी कंबोडिया या देशामध्ये जाताना दिसत आहेत आणि हिथं गेल्यानंतर आपल्याला दिसतं त्या कंबोडियामध्ये गेल्यानंतर की तिथं आपण आशियान देशासोबतचे असणारे भारताचे आंतरराष्ट्रीय तीस वर्ष त्या ठिकाणी एन्जॉय करतो आणि तिथं आपण आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करतो मग कुठेही लोकेशन एक्झॅक्टली कंबोडियाचं काय आहे नेमका हा मुद्दा किंवा आता आपण बघतो की इंडोनेशियाच्या बालीमध्ये रिसेंटली मागच्या वर्षीचं असणारं काही जी ट्वेंटीची समिट होती का ती पार पडली त्याचं लोकेशन आता या वर्षी भारतामध्ये असणार जी ट्वेंटीचं असणार लोकेशन हे माहिती असणं गरजेचं आहे आपलं त्या मुद्द्यांमुळे काय करायचं जसं आपण लहानपणी या असणाऱ्या न्यूज वरती खेळायचो मॅप वरती खेळायचो ना की काय मी एखादं नाव शोध नाव सांगतो ते नाव शोधून दाखव असं आपण आपल्या असणाऱ्या पार्टनर सांगायचो तोच मुद्दा आता न्यूज मध्ये एखाद्या असणारा स्टेट गाजला एखादा दे देश गाजला तर त्याचा संदर्भ आपल्याला मॅपमध्ये बघण्याचा प्रयत्न करायचा इव्हनली भारत बघा फ्रान्स सोबत खूप मोठ्या पद्धतीनं कोलॅबरेशन करतो कसं करतो त्याच्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे ठीक ह्या नवीन सिरीज मध्ये आपण काय करतोय तर असेच आठवड्याभरातील असणाऱ्या न्यूज आपण मॅपच्या माध्यमातून बघणार आहोत त्यातली पहिली न्यूज बघूया आपण ब्राझील डेमोक्रॅटिक कंडिशन काय चाललेलं आहे ब्राझीलमध्ये इलेक्शन झाल्यानंतर ट्रान्सफर ऑफ पॉवर योग्य पद्धतीने होताना दिसत नाही आपल्याला काय आहे ते नेमकं टर्की मध्ये कोणती कंडिशन आहे आता सध्याला जो बायडन साहेब टर्की सोबत वॉर साठी असणारे जे काही वेपन आहेत का ते सेल करण्याचा प्रयत्न करतायत त्यामध्ये त्यांच्याच असणाऱ्या काँग्रेस मधली लोक आता सध्या त्यांना विरोध करत आहेत सोबतच अझरबैजान आणि अर्बनिया या दोन देशांमध्ये असणारे जे वाद आहेत का त्या वादामध्ये पाकिस्तान टर्की सारखे देश हे कोणासोबत आहेत आणि भारत आपले स्वतःचे असणारे ड्रोन इवनली फाईट बाबतीमध्ये आपण कोणाकोणते कोणत्या देशाला आपण सपोर्ट करतोय हे बघणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा आपण रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा रेफरन्स बघतो पण बाकीचे असणारे जे लहान सहान मुद्दे आहेत का ते सुद्धा चर्चेमध्ये आपल्याला दिसतात सोबतच सौदी अरेबिया जगातला फास्टेस्ट ग्रोविंग जीडीपीच्या अंतर्गत असणारा जो रेट आहे का तो सौदी अरेबिया या ठिकाणी प्राप्त करताना दिसतोय भारतालाही तो क्रॉस करताना दिसतोय काय काय exactly एक्झॅक्टली मुद्दा मग न्यूज जर गाजते सौदी अरेबियाची तर सौदी अरेबियाचं लोकेशन माहिती असणं गरजेचं अस आहे सोबतच ऍटो इंडस्ट्रीमध्ये आता सध्याला भारतानं जपानला बीट केलंय आणि जगाच्या असणाऱ्या तिसऱ्या नंबरवरती तो पोचलेला आहे काय आहे ते मुद्दे त्याला कनेक्ट करून आपल्याला काय करायचे मॅप बघायचे आहेत मला लक्षात घ्यायचं यासाठी मी काय करतोय तर यासाठी न्यूज कोण कोणत्या बघतोय तर द हिंदू लोकसत्ता सकाळ असेल इंडियन एक्सप्रेस असेल डेक्कन क्रॉनिकल असेल याची असणारे कंटेंट बघतो पी आय बी असेल ऑल इंडिया रेडिओ असेल यांचे मुद्दे बघतो जेणेकरून मला त्या न्यूज चा रेफरन्स घेता येईल आणि मी मॅपचा रेफरन्स बघितला तर बीबीसी सारख्या असणाऱ्या चॅनलकडनं मी त्यांचे मॅप बघितलेले आहेत त्यांचे मॅप या सेशन मध्ये वापरतोय किंवा इंडिया डॉट मॅप याचाही रेफरन्स याच्यामध्ये आणतोय मी आणि या सगळ्या गोष्टीतून आपण हे सिरीज स्टार्ट करतोय तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही या असणाऱ्या नंबरवरती मला संपर्क करू शकता आणि तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता अभ्युदय बाय सर आणि या असणाऱ्या टेलिग्राम तुम्हाला डेली अपडेट सुद्धा मिळून जातील मग चला पहिली न्यूज बघूया आपण इंटरनॅशनल आय डीई कंडेम करतोय एक म्हणजेच कुठला तर असॉल्ट ऑन ब्राझील ब्राझीलच्या डेमोक्रसीला जो आता सध्याला खूप मोठ्या पद्धतीनं घात पोचलाय का त्या असणाऱ्या घातावरती आता खूप मोठ्या पद्धतीने बोलतोय तो आयडी ए काय आता एक्झॅक्टली तर बघतो की रशियामध्ये या असणाऱ्या ब्राझीलमध्ये सत्तांतर झाल्यानंतर निवडणूक हरल्यानंतर सुद्धा सत्ताधारी पक्षानं आपल्या असणारी जागा न सोडण्याचा निर्णय घेतला म्हणून खूप मोठ्या पद्धतीने विरोध होताना दिसत आहेत त्याच्यावरती आत्ता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्ट्रॉनल असिस्टन्स या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेने आपत्ती दर्शवली आहे आणि हे सांगत असताना ते म्हणतात माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी ब्राझीलच्या अध्यक्ष राजवाडा काँग्रेस आणि सर्वोच्च न्यायालयावरती लोकशाहीचं असणार जे काही तुफान हल्ला केला त्यांनी आणि लोकशाहीला संपवण्याचा प्रयत्न केला आणि मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या निकालावरती त्यांनी म्हणजे तो निकालच स्वीकारला नाही आणि बेकायदेशीरित्या त्याच्यावरती हल्ला करण्याचा जो निर्णय घेतला हे चुकीचा आहे असा असणार उल्लेख या ठिकाणी आयडीए न केलाय आणि त्याच्यामध्ये आपल्या पंतप्रधान साहेबांनी सुद्धा हा शोक व्यक्त केला होता की ब्राझील मधले असणारी डेमोक्रेसी त्या ठिकाणी संपत चाललेली आहे त्याच्यावरती नियंत्रण करणं हे खूप गरजेचं आहे मग हा ब्राझीलचा उल्लेख केला तर आपल्याला का महत्वाचा आहे कारण हा ब्राझील आपल्या ब्रिक्स, ब्रिक्स G20 या संघटनेमध्ये सुद्धा तिथं आहे कारण आता सध्याला ब्रिक्स मधल्या देशांना खूप मोठ्या पद्धतीने हायलाइट केलं जातंय जी ट्वेंटीची समिट आता आपल्या इंडियामध्ये आहे नेक्स्ट समिटचा रेफरन्स घेतला तर ब्राझील आणि साऊथ आफ्रिका या दोन्ही देशांमध्ये आपल्याला समिट दिसते म्हणून आंतरराष्ट्रीय प्रत्येक देशाचं लक्ष या ब्रिक्स देशांकडे आहे अशा कंडिशन मध्ये डेमोक्रेसी संपणं म्हणजे एक प्रकारे जगाचं लक्ष एका चुकीच्या असणाऱ्या न्यूज साठी ब्राझील उडवून घेतोय आणि ब्राझीलच्या असणाऱ्या कॅपिटलचा उल्लेख केला आपण तर ब्रासिलियाचा असणार उल्लेख याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आणि या सोबतच वेगवेगळे असणारे जे पोर्ट आहेत का त्यांचे पोर्टच्या कनेक्टेड असणारे ठिकाण तेही लक्षात घ्यायचं आपल्याला तो म्हणजेच कुठला असेल पोर्टो हलगिरी असेल रिओ दी जेनेरिओ असेल सोबतच सॅल्वाडोर असेल सोबतच रेसायफाय असेल सोबतच फोर्टोलेन असेल आणि सोबतच त्या ठिकाणी बेलम असेल ही नावं लक्षात घ्या इव्हनली ब्राझील कोणकोणत्या असणाऱ्या देशांना कनेक्टेड आहे याचाही मुद्दा आपल्याला मॅपच्या अंतर्गत माहिती असणं गरजेचं आहे जसं कोणतं असेल या ठिकाणी ओरोग्वे असेल सोबतच अर्जेंटिना असेल सोबतच आता पॅरेग्व्याचा उल्लेख करतो सोबतच बोलेव्हियाचा असणारा रेफरन्स असेल पेरूचा रेफरन्स असेल कोलंबियाचा रेफरन्स असेल व्हेनेझुएला असेल गुएना असेल सोबतच सुरेनामी असेल आणि फ्रेंच गुएना असेल हे देश त्याला कनेक्टेड आहेत हे थोडंसं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि या असणाऱ्या देशामध्ये आपल्याला पीक पॉइंटचा असणारा जो काही शिखर बघितला तर या ठिकाणी आपण नेबलिंग पीक याचाही रेफरन्स आपल्याला लक्षात घ्यायचं शिखराचा रेफरन्स कोणत्या ओशनला जवळ आहे तर इथं लक्षात घ्यायचं तो अटलांटिक ओशनला जवळ येताना दिसतोय हेही आपल्याला विचारात घेणं अपेक्षित असेल त्यानंतर नंबर दोन ची न्यूज बघूया बायडन साहेब सध्या फेस करतायत ते म्हणजे ऑब्जेक्शन कुठल्या अंतर्गत ठिकाणी तर आता सध्याला ते काँग्रेसचं ऑब्जेक्शन फेस करतायत वॉरप्लेन्स हे सेल करतायत कोणाला टर्कीला मग काय नेमकं टर्कीचा रेफरन्स तर लक्षात घ्या तर कॅपिटल हिलवर बराच घटना घडत होत्या अमेरिकेमध्ये आणि त्याच घटनेमध्ये बायडन प्रशासनाला काँग्रेसला लढाऊ विमानांची अब्ज विक्री आणि ग्रीस या देशाला एफ थर्टी ची स्वतंत्र विक्री मंजूर करण्यास सांगण्याची तयारी करत आहेत मात्र तिथं प्रत्यक्षात हे काँग्रेस त्यांना विरोध करतानाही दिसत आहेत कारण आता बघतो आपण टर्कीला जर अशा पद्धतीच्या असणार लढाऊ विमानं दिले तर टर्की हा सपोर्ट करतोय कोणाला तर हा टर्की ऑबियसली वारंवार आपल्याला पाकिस्तानच्या तर सपोर्ट दिसतोच तो आता पाकिस्तान युक्रेनला खूप मोठ्या पद्धतीने सपोर्ट करतोय मात्र जो टर्की आहे का तो टर्की बऱ्याच वेळा बारा त्याच्या वेपन्स आहेत का तो युक्रेनलाही देतोय आणि सोबतच तो, तो रशियाच्याही रेफरन्सेसच्या अंतर्गत त्या ठिकाणी येतोय म्हणून आता सध्या जो बायडन प्रशासनाला विरोध होताना दिसतोय आणि त्यासोबतच ग्रीस सारख्या असणाऱ्या नाटो सदस्य राष्ट्राप्रमाणे तुर्कीला होणाऱ्या संभाव्य विक्री देशाच्या वृद्धत्वाचा फ्लिट अपग्रेड करेल आणि तुर्कीचे अध्यक्ष रेसेप यांना रशिया युक्रेन युद्धामध्ये डील मेकर म्हणून त्यांची भूमिका दर्शवण्याचा प्रयत्न करत असतानाच अशा कंडिशन मध्ये हे जे काही वॉर प्लेन आहेत का ते बायडन साहेबांनी त्यांना देणं टर्कीला देणं हे कदाचित चुकीचं ठरू शकतं त्यामुळे हा मुद्दा गाजतोय सध्या आणि त्यामुळं आपल्याला टर्की माहिती असणं गरजेचं आहे मग टर्कीचा रेफरन्स बघितला तर टर्की कुठं दिसतोय आपल्याला इथं लक्षात घ्यायचं या असणाऱ्या टर्कीच्या अंतर्गत तो कुठं एक्झॅक्टली त्याच्या असणाऱ्या नॉर्थ साइडला आपल्याला ब्लॅक सी दिसतो आणि ब्लॅक सीच्याच वरती आपल्याला युक्रेन आणि रशियाचा रेफरन्स या ठिकाणी दिसतोय त्यामुळे महत्वाचं आहे आणि याच असणाऱ्या युक्रेन अंतर्गत असणारा महत्वाचा व्यापाराचा संदर्भ आता याच असणाऱ्या टर्कीच्या इस्तानबुलच्या माध्यमातून जगाला हि गहू पोहोचवण्याचा संदर्भ हा डब्ल्यूटीओ न आता रिसेंटली घेतला होता म्हणून टर्की त्याही वेळेस गाजत होता आणि सोबतच आपल्या भारताचे असणारे जे प्रतिनिधी आहेत का या असणाऱ्या परकीय व्यवहार मंत्र्यांच्या अंतर्गत तर ते कुठल्या कुठल्या देशाला विजिट करताना दिसत सध्या तर ते सिप्रसला जाताना दिसत आहेत सायप्रसला सोबतच ग्रीस ला जाताना दिसत आहेत सोबतच ते जात आहेत ऑस्ट्रियाला अशा कंडिशन मध्ये भारताचे प्रतिनिधी सुद्धा या आसपासच्या देशामध्ये विजिट करताना दिसतात आणि टर्कीचा रेफरन्स घेतला तर टर्की हा खूप जवळ आहे कोणाच्या आर्मेनियाच्या अजरबैजानच्या जवळ आहे त्या ठिकाणी सोबतच जॉर्जियाचा असणार रेफरन्स याच्यामध्ये दिसतो गुल्गरियाचा असणार रेफरन्स याच्यामध्ये दिसतो सिरिया इराण इराकचा असणारा रेफरन्स त्याला सोबत आपल्याला अटॅच होताना दिसतोय त्यामुळं या आसपास असणाऱ्या ठिकाणांची नावं लक्षात घ्यायची सोबत टर्कीच्या असणाऱ्या साऊथ झोनला आपल्याला मेडिटेरियन सी चा रेफरन्स दिसतोय हेही लक्षात घ्यायचे ओके मग बघा बघू या टर्कीच्या असणाऱ्या साऊथ झोन मध्ये आपल्याला सायप्रस सोबतच लेबनॉन सोबतच ग्रीस यांच्या असणारी नावं दिसत आहेत आणि आता युक्रेनच्या असणारे जो गहू आहे का कारण युक्रेन आणि रशिया दोघं मिळून जगाला सव्वीस टक्के गहू प्रोव्हाइड करतात त्यामुळं या असणाऱ्या फेज मध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की आता युद्धामुळे या असणाऱ्या युक्रेनचा असणारा जो आहे का तो जगापर्यंत पोहोचत नाही म्हणून युक्रेन काय करतोय डब्ल्यूटीओ च्या मदतीनं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या मदतीनं आणि याला मदत करतोय युनायटेड नेशनची जनरल असेंब्ली त्यांच्या मदतीनं ह्या ठिकाणी तो इस्तानबुलला हे गहू पाठवतोय आणि तिथून तो व्यापार करण्याचा प्रयत्न करतोय मग कसा असेल तो मुद्दा तर लक्षात घ्यायचा हिजाने ओडिशा आणि सोबतच बघितलं या ठिकाणी तर कोर्नोमोक्स या असणाऱ्या तीन ठिकाणामधून प्रॉपरली युक्रेन मधनं असणारे जे काही गहू आहेत का ते मध्ये येतील आणि तिथून ते जगाला पाठवले जातील हे सगळं बघत असताना टर्की हा तोंडी पद्धतीनं काम करतोय तो युक्रेनलाही वेपन पुरवतोय आणि रशियालाही असणारे बरेचसे ड्रोन पुरवतोय असं म्हटलं जातं रशिया सध्याला जे हल्ले करतोय युक्रेनवरती त्याचा असणारा रेफरन्स हा टर्कीच्या वरती सेम युक्रेन जो रशियावरती हल्ला करतोय त्याच्यावरती सुद्धा टर्कीचा रेफरन्स दिसतोय म्हणून अमेरिकेचे असणारे लोक त्यांना विरोध करताना दिसत आहेत त्यानंतर आत्ता जो मुद्दा येतोय तो कुठला अझरबैजान आणि अर्मेनियाच्या अंतर्गत मग भारत काय करतोय माहितीये का भारत आर्मेनियाला अपग्रेड करतोय आणि आर्मेनियाला भारत सपोर्ट करतोय कारण सुकैचा सुटी या असणाऱ्या फ्लँकर्सला आणि सोबतच तिथल्या असणाऱ्या फायटर काय करतोय भारत ट्रेन करतोय कोणाच्या विरोधामध्ये तर अझरबैजान टर्की आणि पाकिस्तान या ग्रुपच्या विरोधामध्ये आपण असणाऱ्या सैनिकांना ट्रेन करतोय हेही लक्षात घेणं गरजेचं आहे मग काय करतोय बघा आता सध्याला आर्मेनियाने भारतासोबत नवीनतम शस्त्रास्त्र करार दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध मजबूर करणारे आहेत ते दोन हजार बावीस मध्ये केले होते आणि एरेवन ने अंदाजे दोनशे पन्नास दशलक्ष डॉलरच्या अनुषंगाने भारतीय बनावटीच्या पिनाका मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम च्या असणाऱ्या चार बॅटऱ्या मागवलेल्या आहेत इथं सोबतच आता काय करतो या ठिकाणी तर भारताला शस्त्रास्त्रे पुरवण्यामध्ये आणि रशियन निर्मिती असणारा सु तटीएसएम हा जो फ्लँकर आहे का हा लढाऊ विमानांसाठी लढाऊ वैमानिक प्रशिक्षण करण्यात सध्या रस आहे त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीनं अर्मेनियाला आपण काय करतोय तर किमान बारा सुकोई थर्टीचे असणार एस एम खरेदी करायचे होते त्यातून त्यांनी मॉस्को मधून चार सुकोईचे घेतले परचेस करून बाकी राहिलेले असणारे मुद्दे ते भारताकडनं घेत आहेत आणि भारताकडनं जवळपास भारताकडे किती आहेत सुकोईचे थर्टीचे असणारे ताफा दोनशे बहात्तर ताफा आहे त्यामुळं भारताला एक्सपिरियन्स खूप चांगला आहे या पायलटला ट्रेन करण्याचा त्याचा बेनिफिट आता आर्मेनिया घेताना दिसतोय आणि आर्मेनिया आपण कोणाच्या विरोधामध्ये तयार करतोय अझरबैजान टर्की आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये मग याची लोकेशन बघणं गरजेचं आहे मग बघा काय दिसतोय बघा टर्कीच्या असणार एक्झॅक्टली जवळ आपल्याला कोण दिसतोय अर्मेनिया दिसतोय आणि आर्मेनियाच्या जवळ त्या ठिकाणी जॉर्जियाचा रेफरन्स दिसतोय आणि हा अझरबैजान याच्या जवळ आहे आणि या अर्मेनियाला आणि अझरबैजानला कनेक्टेड आहे इराण हेही लक्षात घ्यायचं आणि हा अझरबैजान कोणाच्या जवळ आहे तर हा आहे कॅस्पियन सीच्या जवळ आहे हेही लक्षात घ्यायचं आणि डिस्टर्बिंग जो दोन एरिया आहे का आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातला तर हा दरम्यानचा एरिया आहे कारण या ठिकाणी महत्वाचा मुद्दा गाजतोय तो म्हणजेच का जो मधला जो केशरी रंग आहे का तो अर्मेनियानं ऑक्युपाइड केलेला असणारा भाग आहे ज्याला आपण नागोरणा कराबक नावाने ओळखतो सोबतच बाकीचा एक एरिया खूप मोठ्या पद्धतीने गाजतो तो म्हणजे कुठला लाचीन कॉरिडॉर हाही संदर्भ खूप जास्त पद्धतीने चर्चेमध्ये आहे आणि त्यासोबतच अजरबैजानचा असणारा जो हा एरिया आहे का या एरियामुळे सुद्धा खूप जास्त क्लॅशेस होतात अमेनियासोबत सोबत त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आणि आता रिसेंटली कुठं वाद गोवताना दिसतोय आपल्याला तर याच असणाऱ्या ठिकाणावरनं तो म्हणजेच कुठला असेल तुव या असणाऱ्या ठिकाणावरनं आपल्याला अझरबैजान आणि अर्मेनियावरती कॉन्फ्लिक्ट होताना दिसत आहेत म्हणून थोडेसे इथले अर्मेनिया ला कनेक्टेड कोण आहे टर्की आहे जॉर्जिया आहे हे लक्षात घ्यायचं अजरबैजान ला कनेक्टेड रशिया दिसतो सोबतच जॉर्जियाचा रेफरन्स दिसतो आणि इकडे इराण दिसतोय हे लक्षात घ्यायचं आणि वादविवाद होणारे जे ठिकाण आहेत का ते चार पाच ठिकाणं जे आहेत ना याची नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं असेल हा रेफरन्स फक्त ऍडिशनली आपल्याला विचारत घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर चौथी न्यूज बघा सौदी अरेबिया विल ओव्हरटेक इंडिया ऍज द फास्टेस्ट ग्रोइंग मेजर इकॉनॉमी इन ट्वेंटी ट्वेंटी थर्ड असा अंदाज मानला जातोय सध्या सौदी अरेबिया भारताला काय करू शकतो तो हा क्रॉस करू शकतो आणि सेवन पॉईंट सिक्स ते सेवन पॉईंट सेवन पर्सेंटेज असणाऱ्या जी डी पीच्या अनुषंगाने तो जगातला फास्टेस्ट ग्रोइंग कंट्री म्हणून नावरूपास येऊ शकतो कारण आपल्या भारताचा उल्लेख जर केला तर आपण काय बघतोय आता सांख्यिकी मंत्रालयानं अंदाज दिला होता हा मागच्या वर्षामध्ये भारताचा जीडीपी पी साठ टक्के राहील आणि फुड़ी चा, फुड़ी चा जो अंदाज आहे का त्याच्यामध्ये आपण सध्याला सहा पॉईंट आठ टक्क्याच्या आसपास जाण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे जवळपास पॉईंट सहा आणि पॉईंट सात पर्सेंट न सौदी अरेबिया भारतापेक्षाही पुढे जाऊ शकतो कारण सौदी अरेबियाचा असणारा रेफरन्स वाढतोय तो म्हणजे ऑइल मुळे कारण या ऑइलचा रेफरन्स घेतला तर आता रशिया असणाऱ्या रशियाचं ऑइल बरेच देश परचेस करत नाहीत त्यातल्या त्यात वेस्टर्न कंट्रीज परचेस करत नाहीत त्यामुळे वेस्टर्न कंट्रीज आता कोणत्या देशाकडनं ऑइल घेत आहेत तर सौदी अरेबियाकडनं आता रशियाकडनं का परचेस करत नाहीत तर युक्रेन आणि रशियाच्या वॉरमुळे रशियाला थोडंसं बॉयकॉट करण्याचा प्रयत्न इथं होतोय त्यामुळं हा निर्णय असेल आणि त्याच्यामुळे जीडीपीचा ग्रोथ रेट आता आपल्याला सौदी अरेबियाचा वाढताना दिसतोय मात्र हा सौदी अरेबिया खूप कालावधीसाठी त्याला सस्टेन करून ठेवेल याची शाश्वती देता येत नाही मग सौदी अरेबिया न्यूजमध्ये का तर सौदी अरेबियाचं लोकेशन बघणं गरजेचं या उन, इंडियन ओशनच्या जवळचा असणारा जो भाग आहे का ज्याला आपण एम एन आणि सोबतच ओमान म्हणतो हा जो एलिफंट सारखा असणारा फूट आहे का तो खूप महत्वाचा आणि हा जो आहे का याला म्हणतो आपण हॉर्न ऑफ अफ्रिका त्याच्या जवळच त्या ठिकाणी बघितलं तर हा आहे रेड सी आणि त्याच्यावरती पाहिलं तर हाय अरेबियन सी चा रेफरन्स आणि इथं आहे पर्शियन गल्फ याच पर्शियन गल्फ मध्ये कतार आहे जिथं फिफाचा असणार वर्ल्ड कप त्या ठिकाणी झाला होता हेही आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे आणि या सौदी अरेबियाचा रेफरन्स आता खूप मोठ्या पद्धतीनं गावोय म्हणून त्याला कनेक्ट असणारे कोण कोणते देश आहेत तेही लक्षात घेणं गरजेचं आपल्याला मग जॉर्डन असेल सोबतच इराक असेल सोबतच कुवेत असेल यासोबतच आपण बघितलं तर कतार असेल युएई असेल ओमान असेल एमन असेल या असणाऱ्या देशांचा रेप्रसन थोडासा असणारा इजिप्तचा जो पार्ट आहे का तोही याला कनेक्ट होतोय ही नावं थोडीशी लक्षात घ्या रेड सी लक्षात घ्या सोबतच हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कॅन्सरमधून ठिकाणी हा एरिया जातोय तेही लक्षात घ्या पर्शियन गल्फचा एरिया आहे तोही लक्षात घेणं आपल्याला अपेक्षित असेल याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन विचारले जाऊ शकतात नंतर पाचवी न्यूज बघितली तर इंडिया काय करतोय तर ऑटो मार्केटमध्ये जपानला बीट करतोय आणि आता वर्ल्ड लार्जेस्ट ऑटो मार्केट म्हणून सध्याला जगामध्ये तो नावारूपास येतोय हेही आपल्याला लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे मग हे बघत असताना काय बघायचं बघा सात जानेवारीला प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारताने दोन हजार बावीस मध्ये ऑटो विक्रीमध्ये जपानला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी काय केलेलं आहे तर ऑटो मार्केट बनलेलं आहे आणि सुरुवातीच्या अंदाजानुसार जर बघितलं तर भारताने किमान चार पॉईंट पंचवीस दशलक्ष नवीन मोटार गाड्या विकल्या आणि त्याच्यामध्ये जपानचा उल्लेख केला तर चार पॉईंट दोन दशलक्ष वाहनांची विक्री होताना दिसते आणि दोन हजार एकवीस मध्ये सव्वीस पॉईंट सत्तावीस दशलक्ष वाहनांची विक्री होऊन चीनने जागतिक वाहन उद्योगामध्ये आपला दबदबा कायम ठेवला नंतर नंबर दोन ला आहे पंधरा पॉईंट चार दशलक्ष वाहनांसह दुसऱ्या स्थानावरती युनायटेड स्टेट आहे नंतर जर बघितलं आपण तरच आता आपल्याला भारत नंबर तीन वरती जाताना दिसतोय दशलक्ष यंत्रणेच्या अंतर्गत आणि भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने डिसेंबरच्या विक्रीचे प्रमाण उघड केले त्यामुळे भारतानं आता जपान जपानला क्रॉस करून नंबर तीन ला जाताना दिसतोय मग निक्की एशियाने जारी केलेल्या अहवालामध्ये असं म्हटलंय की चौथ्या तिमाहीसाठी आगामी व्यावसायिक वाहन विक्री डेटा आणि टाटा मोटर्स आणि इतर उत्पादकांकडून वर्षाखेरीची आकडेवारी जोडल्याने भारतातील विक्रीचे प्रमाण वाढण्याची सुद्धा शक्यता आहे हा मुद्दा इथं मांडला जातोय मग यासोबतच लक्षात घ्यायचा जपान गाजतोय तर जपानचं लोकेशन माहिती पाहिजे जपान कुठं आहे जपानचे असणारे एरिया माहिती असणं गरजेचं आहे ताईवानच्या जस्ट आपण नॉर्थ इस्टच्या साईडकडे आपण बघतो तो म्हणजे जपान आहे मग इथं नॉर्थ पॅसिफिक ओशनच्या असणाऱ्या नॉर्थ साइडला आपल्याला जपान दिसतो जपानची राजधानी टोकियो आता आपल्याला खूप मोठ्या पद्धतीचे मुद्दे दिसतात तेच म्हणजे काय आपल्या भारताच्या असणारी जी कॉर्डची मीटिंग आहे का ची सेकंड नंबरची मीटिंग झाली होती टोकियो मध्ये याच मध्ये दोन हजार एकवीसच्या असणार मुळात त्या वीसच्या ऑलिम्पिक आहेत त्या ऑलिम्पिकच्या सामन्यांचा उल्लेख करतो आणि याच मध्ये भारतानं आतापर्यंतच्या असणाऱ्या इतिहासामध्ये सर्वाधिक जास्त मेडल जिंकले हेही लक्षात घ्यायचं आणि याच असणाऱ्या जपानच्या वरती पाहिलं तर तो साऊथ कोरिया नॉर्थ कोरियाचा रेफरन्स आहे त्याच्या जवळ आहे सी ऑफ जपान हेही लक्षात घ्यायचं आणि अजून लहानसार नावं बघायची झाली तर इथं आहे त्या ठिकाणी कोरिया स्ट्रेट हे लक्षात घ्यायचं सोबत इथं बघितलं तर इथं नव नाव येतो या ठिकाणी येतो ओसुमी कायको याचीही नाव चर्चेमध्ये असतात हा आहे फिलिपिन्स सी आणि यासोबतच बघितलं तर कुठला या ठिकाणी तर रुकयू आयलँडचा रेफरन्स याच्यामध्ये दिसतो चर्चेमध्ये वारंवार दिसतो तो, तो, -वार तो सोबतच शनाकाकू शोटो हा शनाकाकू वरनं सुद्धा चायना आणि सोबतच जपान यांच्यावरती खूप मोठ्या पद्धतीचे वाद सुरू आहेत ते असणारं लोकेशन लक्षात घ्या आणि नॉर्थ पॅसिफिक ओशनचा झोन आहे इथं आणि या असणाऱ्या झोनच्या कनेक्टेड असणारे सगळे जपानचे एरियाज आपल्या लक्षात ठेवायचं मग हिथच आपल्याला नॉर्थ कोरिया साऊथ कोरियाच्या जवळ एल ओसी आणि सी ऑफ जपान यांचाही रेफरन्स दिसतो हेही लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे समजते म्हणजेच काय केलं आपण आजच्या असणाऱ्या पहिल्या सेशन मध्ये आपण पाचच न्यूज कव्हर केल्या मात्र तुम्हाला यातून आयडिया देण्याचा प्रयत्न केला की न्यूज ज्या गाजतात का त्या न्यूजला आपल्याला कशा सोबत जोडायचं आहे मॅप सोबत जोडायचं आहे हे लक्षात घ्यायचं ठीक आहे थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता म्हणून मी थोडस ऑनलाईनच असणार सेशन बंद केलं आपण याच पद्धतीचा असणार हा पार्ट आता रिलीज करतोय तर याचा हे सेशन कसं झालं सेशन आवडलं का नाही हे तुम्ही मला कळू शकता कमेंट बॉक्स मध्ये आणि जर सेशन आवडलं असेल आणि ही सिरीज कंटिन्यू करायची असेल अशी अपेक्षा असेल आपली तर कृपया करून याबद्दलचे असणारे आपले मुद्दे हि तर कमेंट सेशन मध्ये सोडायला विसरू नका चालेल मग प्रत्येक असणाऱ्या रविवारी सायंकाळी चार वाजता आपण याच पद्धतीने वीकली मॅप सेशन घेऊन तुमचे असणारे करंटचे डाटा आणि मॅपचे लोकेशन हे कव्हर करण्याचा प्रयत्न करून तुमच्या परीक्षेसाठी याचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो याची खबरदारी घेण्याचं काम मी करणार आहे त्याबद्दल तुम्ही रिलॅक्स राहा भेटूया आपण पुढच्या रविवारी या असणाऱ्या वीकली मॅप सेशनसाठी तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा थँक्यू